नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कांदा लसूण मसाला. त्याच्यासाठी मी हा 5 किलो लसूण घेतलेला आहे. लसूण आपण पहिला व्यवस्थित फोडून तो साफ करून घ्यायचा आहे. हा साफ केलेला लसूणामध्ये अर्धा फुलपात्र तेल ओतून तो चांगला त्यामध्ये मिक्स करून आपल्याला उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे. लसणाला तेल लावल्याने लसणाची सालं निघायला सोपी जातात, त्याच्यामुळे त्याला तेल लावून आपण उन्हात ठेवायचं आहे. आता हा लसूण आपण 1 दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत, त्याच्यामुळे सालं निघायला सोपी जातात. तर आपण आता हे एक पोतं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण उन्हामध्ये वाळवलेला लसूण सर्व भरून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण लसणाची सालं वेगळी करून घेणार आहोत. ही गावाकडची पद्धत आहे. गावाकडे हाताने पाला वेगळा करत नाहीत किंवा लसूण सोलत नाहीत, अशा पद्धतीने लसूण सोलला जातो. तर आता या पोत्याला एक फोल्ड मारून व्यवस्थित लसूण हाताने मळून घ्यायचा आहे. चार ते पाच मिनटं लसूण हाताने अशा प्रकारे चांगला चोळून घ्यावा लागतो, त्याच्यामुळे त्याची सालं निघायला सोपी जातात. हाताने चोळून झाल्यावर आपण काय करायचं, आपण ते पोतं ओपन करून बघायचं सालं थोडीफार निघाली आहेत की नाही, आणि त्याच्यानंतर पोत्याला एक गुंडाळी मारायची आणि पोतं जोर जोरात आपटायचं. अशा प्रकारे आपण पोतं जोर जोरामध्ये आपटून घ्यायचं. आता आपण हे पोतं 4-5 वेळा जमिनीवर जोर जोरात आपटून घ्यायचं, आणि आपटल्याने काय होतं, त्याची सालं मोकळी व्हायला मदत होते. आपटून झाल्यावर हाताने जरासा चोळायचा लसूण, आणि त्याच्यानंतर आपण पोतं थोडंसं ओपन करायचं आणि लसणाला हाताने चांगलं चोळून घ्यायचं. अशा प्रकारे हाताने लसूण व्यवस्थित चोळून घ्यायचा, आणि असं चोळून चोळून त्याची सालं सगळी मोकळी होतात. ही प्रोसेस करून झाल्यावर आपण सगळा लसूण घमेल्यात बाजूला काढायचा आणि हाताने सोललेला लसूण बाजूला वेचून घ्यायचा, आणि परत लसूण पोत्यात घालून पोतं चांगलं चोळायचं आणि सर्व लसूण सोललेला बाजूला करून घ्यायचा. हा सर्व सोललेला लसूण मी बाजूला केलेला आहे. हा जवळजवळ 5 किलो लसूण आहे. हे 4 किलो कांदे आहेत. कांदा मी हा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरायचा नाही, आणि हा कांदा आपल्याला शिजत घालायचा आहे. तर शिजत घालण्यासाठी आता याला आपण घेऊन जाऊया. तर हे पातेलं मी आता गॅसवर ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 1 प्लेट भरून जाडं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त एक एवढीच काळजी घ्यायची आहे की कांदा आपला खाली टोपाला लागला नाही पाहिजे. गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे, फास्ट गॅसवर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. कांदा आपण 5 ते 6 मिनटं चांगला हलवून घ्यायचा आहे, कारण आपण मीठ टाकलं आहे, मिठाने कांद्याला पाणी सुटेल, आणि कांद्याला पाणी सुटलं का मग हलवायचं आपण बंद करायचं आणि तोवर आपण हलवत राहायचं. कांदा आता थोडा नरम पडलेला आहे. कांदा शिजायला जवळजवळ 1 ते 1.5 तास जातो, त्यामुळे हा कांदा मध्ये मध्ये हलवत राहायचा आहे. आणि एक साईड आपण आता आपला
गरम मसाला भाजायला सुरुवात करूया. आणि एक साईड कांदा हलवायचा आणि कांद्यावर झाकण मारून ठेवायचं आणि कांदा शिजवत ठेवायचा. आपण आता आपण आपला मसाला भाजायला सुरुवात करूया. तर या घमेल्यात आपण 2 फुलपात्र तेल ओतून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आपण आता ही मोठी वेलची घालायची आहे. ही 1/2 किलो मोठी वेलची आहे किंवा याला वेलदोडेही म्हणतात. आणि ही व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आपण एक साईड इथे आपला कांदा शिजत ठेवलेला आहे आणि एक साईड आपण आपली वेलची भाजून घ्यायची आहे. वेलची थोडीशी तडतडायला लागल्यावर वेलची आपण काढून घ्यायची आहे. वेलची तडतडायला लागलेली आहे आपली. आता आपण ही बाजूला काढून घ्यायची आहे. दोन तीन मिनटं भाजून घे. 2 मिनटं आता याच तेलामध्ये आपण हळकुंड तळून घ्यायची आहे. 100 ग्रॅम हळकुंड आहेत. त्याच्यात 1 जायफळ आणि 1 सुंठाचा तुकडा टाकलेला आहे. आणि हे आता आपण तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. हळकुंड चांगलं असं फुगत नाही तोवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. हळकुंड पण आपण 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. असं हळकुंड भाजलं का नाही फुगत. आता आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे. हळकुंड भाजून झाल्यावर असं दिसायला लागतं. आता आपण या तेलामध्ये लवंग, त्रिफळा, नागकेशर, मेथी दाणे, मोहरी, चक्रीफूल आणि खसखस घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्येच जावित्री आणि दालचिनी घालून सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता ही जावित्री आणि दालचिनी यात घातलेली आहे आणि ही आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि एक साईड आपण आपल्या कांद्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. कांदा पण मध्ये मध्ये परतत राहायचा आहे. कांद्याला भाजायला खूप वेळ जातो. आता हे आपण परतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत 1/2 किलो तीळ आहे. ते 1/2 किलो तीळ घालायचे आणि ते पण याच्यामध्ये भाजून घ्यायचे. हे तीळ आपण आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता आपले तीळ थोडे थोडे तडतड तडतड करायला लागलेले आहेत. हे मी 1 ते 2 मिनटं परतलेलं आहे आणि तीळ तडतड उडायला लागलेले आहेत. आता हे आपण बाजूला काढून घ्यायचं. सर्व मसाला बाजूला करून झाल्यावर आपण याच कढईमध्ये 1 किलो मिरं, 1 किलो जिरं आणि 1/2 किलो शहाजिरं, जिऱ्यामध्येच शहाजिरं पण मिक्स केलेलं आहे. आणि हे घालून आपण आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपण आपला हा मसाला सतत परतत राहायचा आहे. जोवर हा मसाला खमंग असा भाजून होत नाही तोवर हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि एक साईड आपला कांदा पण चेक करायचा. कांदा खाली लागायला नको. तर मी आता माझा एक साईड कांदाही चेक करते. कांदा परतायचा आणि परत त्याच्यावर झाकण मारून शिजत ठेवायचा. आपला जोवर मसाला भाजतोय तोवर आपला कांदाही एक साईड शिजत राहतो. आता आपल्या जिरं, मोहरीचा
रंग बदलत चाललेला आहे, म्हणजे हे आता भाजलेलं आहे. तर आता आपण हे एक साइड बाजूला काढून घेणार आहे, ज्यामध्ये आपला आपण आधीचा मसाला काढलेला होता त्यामध्येच आपण हे जिरं आणि मिरी बाजूला करून घेणार आहोत. आता हा भाजलेला मसाल्याचा छान असा वास सुटू लागलेला आहे, आता हा आपण बाजूला करून घ्यायचा आहे. आणि याच घमेल्यामध्ये नंतर तेल ओतून आपण खोबरं भाजायची तयारी करायची आहे. तर आता हा मी सर्व बाजूला काढून घेते. आता याच घमेल्यामध्ये मी तेल ओतते आणि खोबरं भाजून घेते. जवळजवळ 3 ते 4 फुलपात्र तेल ओतायचं आहे. सर्व चटणी बनवायला जवळजवळ आपल्याला 5 किलो तेल तरी लागतंच, त्याच्यामुळे तेलाचा असा अंदाज देता येत नाही नीट. आपण आपल्याला जसं लागेल तसतसं तेल वापरत जाणार आहे. तेल तापेस्तोवर आपण एक साइड आपला कांदा बघायचा आहे. कांद्याला आपले आता चांगलं पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपल्या कांद्याला कसं पाणी सुटलेलं आहे. कांदा हलवत राहायचा जेणेकरून तो खाली लागणार नाही, आणि परत झाकण मारून कांदा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कांद्यावर झाकण ठेवायचं आणि तेलामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा घालून बघायचा तेल तापलंय की नाही. हे 4 किलो खोबरं आहे. खोबरं असं मोठमोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे. आता हे थोडं थोडं करून तेलात टाकून तळून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपण खोबरं घालूया आणि ते व्यवस्थित लालसर असं भाजून घेऊया. खोबरं 1 ते 2 मिनटं भाजल्यावर त्याचा थोडा थोडा रंग चेंज व्हायला लागतो. आपल्याला गोल्डन ब्राऊन असं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि मग खोबरं बाजूला काढून घ्यायचं आहे. आपलं खोबरं आता बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे. तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि सगळं खोबरं अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे भाजलेलं खोबरं सर्व बाजूला काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपला कांदा हा थोडा शिजलेला आहे. यामध्ये साधारण 1.5 किलो तेल घालून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कांद्यात तेल घालून कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि परत झाकण ठेवून शिजत ठेवायचा आहे. सर्वात शेवटी आता आपण धणे भाजून घ्यायचे आहेत. धणे साधारण 5 किलो धणे आहेत. तर आता आपण हे भाजून घेऊयात. धणे आपण सतत परतत राहायचं आहे आणि धण्याचा रंग थोडा बदलेस्तोवर आणि धण्याचा वास सुटेस्तोवर आपण धणे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 5 ते 7 मिनटं भाजल्यावर आपले धणे भाजून झालेले आहेत. आता आपण हे धणे गरम मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपला सर्व गरम मसाला भाजून तयार झालेला आहे. आता आपला कांदा एक साइड शिजतोय. आपण आता आपला कांदा चेक करूया. आता कांदा थोडा फास्ट गॅस करून सतत हलवत राहायचा आहे आणि कांदा शिजू द्यायचा आहे.
एक ते दीड तासानंतर आपला कांदा शिजून तयार होतो। आता हा कांदा शिजलेला आहे। शिजलेला कांदा थंड होण्यासाठी खाली गमेल्यात थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये कांद्याचं पातेलं आपण ठेवलेलं आहे। आता हा कांदा आपला शिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता की आपला कांदा कसा दिसतो आहे। या मिरच्या आपण उन्हामध्ये सुकवून त्याची देठं काढून घेतलेली आहेत। ही मिरची लवंगी, शंकेश्वरी, गंठूर आणि बेडगी मिरची आहे। फक्त बेडगी मिरची 1 किलो आहे, बाकी सर्व मिरच्या 2-2 किलो आहेत। आता या मिरच्या सर्व एका पोत्यात भरून घेतलेल्या आहेत आणि या आता डंखावर दळायला न्यायच्या आहेत। मिरच्यांबरोबर हा गरम मसालासुद्धा घेऊन जायचा आहे। मिरच्या आणि गरम मसाला एकसाथ दळला जातो। मिरच्या आणि गरम मसाला सर्वात पहिलं दळलं जातं, त्याच्यानंतर खोबरं, लसूण आणि कांदा हा दळला जातो। कांदा आपण एका डब्यात घालून न्यायचा आहे आणि सर्व चटणी तयार करून घ्यायची आहे। ही चटणी आता आपण डंखावरून दळून आणलेली आहे। चटणी आपण ज्या दिवशी दळून आणू त्या दिवशी ती तशीच ओपन करून ठेवायची, लगेच डब्यात भरायची नाही। तर आपण आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी ही चटणी आपण 4 घमेली घ्यायची आहेत आणि 4 घमेल्यांमध्ये वेगवेगळी करून सुकायला ठेवायची आहे। त्याचं कारण असं आहे की चटणी जर आपण तशीच ठेवली तर चटणी खाली बसलेली चटणी गरम असते, त्याच्यामुळे ती थंड होण्यासाठी आपण ती वेगवेगळ्या घमेल्यांमध्ये पसरवून ठेवायची आहे। आपण आपली एका घमेल्यातली चटणी दुसऱ्या घमेल्यामध्ये भरून घेतलेली आहे। आता आपण या उरलेल्या घमेल्यामधली चटणी हाताने सगळी वर खाली करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण ही चटणी आपली 4 घमेल्यांमध्ये वेगवेगळी करून 1 दिवस तशीच ठेवायची आहे आणि मग नंतर भरून घ्यायची आहे। चटणी दळताना चटणीमध्ये जवळजवळ 7 किलो मीठही मिक्स केलं आहे, म्हणजे प्रमाण असं आहे की 7 किलो मिरचीला 7 किलो मीठ वापरलेलं आहे। मीठ अशा प्रकारे चटणी बनवल्याने साधारण तुम्हाला कालवणामध्ये किंवा भाजीमध्ये मीठ टाकण्याची गरज पडत नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बरोबर, सबस्क्राईबही।